नमस्कार, मी सारिका साळुंखे, लोक न्यूज मध्ये आपलं स्वागत। नुकताच धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे हा चित्रपट रिलीज झालाय आणि या चित्रपटामुळे धर्मवीरांच्या आठवणी या ठाणेकरांमध्ये अधिकतेने जागृत झाल्यात। धर्मवीर आनंद दिघे यांच्या कारकिर्दीमध्ये ते स्वतः जनता दरबार चालवून लोकांच्या समस्येचं निवारण करायचे। टेबीनाका परिसरामध्ये असलेल्या आनंद आश्रम जवळच ठाणे न्यायालय देखील आहे। या ठाणे न्यायालयातील वकिलांकरिता युवा सेनेचे विस्तारक राहुल लोंढे यांनी आज ठाण्यातील विव्याना मॉल परिसरामध्ये चित्रपटाच्या खास शोचं आयोजन केलं होतं। नेमक्या वकिलांच्या या चित्रपटाविषयी काय भूमिका आहेत हे आपण जाणून घेऊया। चित्रपट अगदी म्हणजे जे फॅक्ट्स आहे, घटना घडलेल्या आहेत, त्या सर्व आनंद दिघे साहेबांच्या ज्या जीवनातील घडलेल्या आहे त्या सगळ्या खऱ्या सत्य घटना दाखवलेल्या आहे। कोणती म्हणजे असं की जास्त मोठे म्हणजे एकदम म्हणजे आनंद दिघेंना मोठं दाखवण्यासाठी काहीतरी दुसऱ्या प्रकारचे दाखवत असं काय नाही। ज्या सत्य घटना घडलेल्या आहे, जसं त्यात नगरसेवकांचं जे फुटले होते त्यावेळेचे खून झालेला, ते म्हणजे सगळ्या प्रॅक्टिक ज्या होत्या घटना त्या सगळ्या दाखवलेल्या आहे त्याच्यामध्ये। आणि आता आनंद दिघे साहेबांचं जीवनचरित्र जे आहे त्याच्यावरून म्हणजे आजच्या समाजात आजची जी पिढी आहे यांनी शिकण्यासारखं बरंच काही आहे। खरंच सुंदर आहे। आणि ज्या आईने त्यांना जन्म घातला त्या आईला शतशत प्रणाम। त्यांच्यासारखं आता कोणीच नाही आणि येणारही नाही। मी ॲडव्होकेट शालिनी सिंग आहे। मी खूप लहान होती म्हणजे मी त्याच जागावर राहायची, सिंगनगर म्हणून एक आहे आमच्या इथे। मग आम्ही त्यांना जवळपासनं बघितलं लहानपणीपासून। आमचे हिरो होते ते लहानपणापासूनच। आणि खूप म्हणजे खूप अभिमान वाटायचं हिंदू असायचं पण, आणि ते हिंदू लोकांना जे सपोर्ट करायचे ना त्यासाठी आम्हाला खूप खूप अभिमान वाटायचं त्यांचं। आजही मी पिक्चर बघून खूप रडली होती, पिक्चर बघताना पण म्हणजे खूप मिस केलं मी त्यांना। चित्रपट अतिशय सुंदर, दिग्दर्शन अतिशय सुंदर, आणि माझ्यासारख्या तरुण पिढींना ज्यांना फक्त नाव माहिती होतं त्यांना आज आनंद दिघे साहेब काय होते आणि त्यांनी काय काय केलं समाजासाठी, सर्वांसाठी म्हणजे आपल्या सर्वांसाठी, संपूर्ण ठाण्यांसाठी काय काय केलं, हे खूप असं अविश्वसनीय गोष्ट आहे। आणि ते आजही एवढ्या वर्षानंतर सर्वांसोबत आहेत असं वाटतं आहे। चित्रपट खूप आवडला, म्हणजे सगळ्या आठवणींना उजाळ मिळाला, कारण दिघे साहेबांचा काल जो आहे तो आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे, आणि 21 वर्षापूर्वीच्या सगळ्या आठवणी आज ताज्या झाल्या। अगदी जवळचे नसलं तरी दिघे साहेबांशी कोणत्या ना कोणत्या तरी कामानिमित्त व्यवसायानिमित्त आम्ही संपर्कात होतो। अतिशय सुंदर चित्रपट वादच नाही, प्रत्येकाने एकदा तरी पाहावा। न्यायदानाचा विषय हा नक्कीच आमच्याशी निगडीत असल्यामुळे तो विषय आम्हाला जास्त जवळचा वाटला। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं जीवन, यांचं जीवनचरित्र, यांचा जीवनपट हा सर्वांना समजावा। आणि धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 13 तारखेला रिलीज झाला आणि आज 16 तारीख आहे। 4 दिवस झाले शो हाऊसफुल आहेत, महाराष्ट्र शो हाऊसफुल आहेत। म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या महाराष्ट्रात पक्षाच्या माध्यमातून काय समाजसेवा केली, कष्टकऱ्यांना कसा न्याय दिला, समाजाला कसा न्याय दिला, माता भगिनींचं कसं रक्षण केलं, आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात एक पक्षाबद्दलची निष्ठा काय असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आनंद दिघे साहेब आहेत। दिघे साहेबांचा आनंद मठ किंवा आनंद आश्रम हा टेमिना केला, 2 मिनटावर चालत कोर्ट होतं, म्हणजे कोर्टात काय न्याय निवाडे चालायचे, काय न्याय निवाडे दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये चालायचे। चित्रपटातसुद्धा एक उल्लेख बऱ्याच वेळा आलेले आहेत, त्यामुळे दिघे साहेबांच्या न्यायालयामध्ये कोणते निवाडे चालायचे, टेमिनाक्यामध्ये कसा दिघे साहेब न्याय द्यायचे, कोर्टामधून काही प्रकरणं सुटली नाहीत ती प्रकरणं दिघे साहेबांच्या टेमिनाक्यावर आनंद आश्रमात कशी सुटायची याचं उत्तम उदाहरण चित्रपटात पाहिलं दाखवलेलं आहे। म्हणून मी युवा सेनेचा विस्तारक राहुल लोंढे या नात्याने एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, श्रीकांत शिंदेच्या मार्गदर्शनाखाली हा मी वकिलांसाठी शो आयोजित केला। ठाण्यातले सगळे ज्येष्ठ वकील, तरुण वकील या शोला हजर होते। ज्यांनी दिघे साहेबांबरोबर काम केलं ते सगळे ज्येष्ठ वकील होते। आणि जे 2.5 तासाचा चित्रपट पाहिला तर वकील मंडळींच्या डोळ्यातसुद्धा अश्रू निघाले हे पाहण्यासारखं होतं। संपूर्ण थिएटर स्तब्ध होतं, म्हणजे शेवट झाला, एंड झाला तरी जागेवरून उठायला कोण तयार नव्हतं। म्हणजे लोकांनी दिघे साहेबांनी जे कार्य केलं त्या दिघे साहेबांना पाहून आज वकील मंडळीसुद्धा या कोर्टामध्ये स्तब्ध झालेली, कोर्टामध्ये नव्हे तर या चित्रपटाच्या शोमध्ये थिएटरमध्ये स्तब्ध झालेली आपण पाहिली। जशी शांतता कोर्टात होती तशी शांतता आज थिएटरमध्ये होती। सुरुवातीला शिट्ट्या टाळ्या दिघे साहेबांच्या एंट्रीला असतात, पण दिघे साहेबांनी जसं जसं आयुष्य घडवलं
जसं जसं आयुष्याची जडणघडण केली, जसं जसं पक्षाचं संघटनेचं कार्य भगवा फडकवत ठेवला, जसं जसं त्यांनी काम केलं ते सगळं या चित्रपटात पाहण्यासारखं आहे. आणि वकील मंडळीसुद्धा आज रडली हे माझ्या दृष्टीने खूप मोठं बोलता येईल की दिगेसाहेबांनी काय करून ठेवलं आहे महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये, की वकिलांनासुद्धा हा चित्रपट पाहताना दिगेसाहेबांना पडद्यावर पाहताना अश्रू ढळावे लागले.